है कि जी भूमिका देवेंद्र जी ने घेतली आहे मराठा आरक्षणामध्ये, 40-40 वर्ष सरकार ज्यांनी चालवले, मराठा समाजाची मत घेतली, मराठा समाजाला त्या ठिकाणी कधी विचार केला नाही, कधी मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक बाबीबद्दल विचार केला नाही, त्यांनी असं बोलायचं? हा प्रश्न त्यांनी शरद पवार साहेबाला विचारला पाहिजे. शरद पवार साहेबाला लोकांनी विचारलं पाहिजे की 40 वर्ष सत्तेमध्ये होते, उलट देवेंद्रजीच्या मंत्रिमंडळात मी स्वतः मंत्री होतो, मान्य चंद्रकांतदादा पाटील आणि सर्वांनी त्या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्व विरोधी पक्षातल्या आणि पक्षातल्या नेत्यांनी समिती तयार करून विधानमंडळात एकमताने कायदा करून सामाजिक आर्थिक त्या ठिकाणी संपूर्ण बाजेचं विश्लेषण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं. आणि जर आता हे समाजाकरता या पद्धतीनं खरं तर जे नुकसान झालंय मराठा समाजाचं ते शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये झालं, मागच्या 40 वर्षाच्या सरकारमध्ये झालं. पहिलं सरकार देवेंद्र फडणवीसाचं असं आलं ज्यांनी मराठा समाजाला योजनासहित आरक्षणासहित सारथीसारख्या अनेक समाजाकरता योजना तयार केल्या आणि त्यामुळे सारथी आहेत, मोठ्या प्रमाणात योजना तयार झाल्या, मोठा त्या ठिकाणी फंड्स मिळाले. मला वाटतं की किमान शरद पवार साहेबांना तरी आरक्षणाबद्दल बोलू नये.